नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, राज्यात पुढचे 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा. हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणखीन तीव्र झाला आहे, त्यामुळे देशातल्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वारे आणि विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस पडत आहे असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून सांगण्यात आलेला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि साताऱ्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वारंवार हवामानातल्या बदलामुळे राज्यावर आसमानी संकट असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. पुणे शहर जिल्ह्याच्या परिसरात येत्या शनिवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी होणाऱ्या संभाव्य भागातील नागरिकांना धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. विशेषतः म्हणजे किनारपट्टीलागत सर्व जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच रायगडकरांना सर्व यंत्रणेने सावध राहण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात किनारपट्टीलागत सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलेला आहे. हवामान विभागाच्या चक्रीवादळ विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी तेलंगणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर कर्नाटक, रायलसीमा, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुर्गम भागातील जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा आणि विदर्भातील दुर्गम भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे याचं रूपांतर वादळात झालं आहे. यामुळे मंगळवारी देशाच्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यावेळी 55 ते 65 किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. नंतर याचा वेग 75 किमी तासापर्यंत वाढू शकतो. यावेळी समुद्र भागामध्ये 20 सेंटीमीटर पाऊस होऊ शकतो असे आवाहन देखील हवामान खात्याने म्हटले आहे. तर मच्छीमारांना अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासात दिनांक 17 ऑक्टोबर 2017 रोजीपर्यंत किनारपट्टी 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिली असल्याने मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये असे इशाराही त्यांनी यावेळी देण्यात आलेला आहे. तर राज्यात पुढचे 4 दिवस अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलेला आहे. हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी केला आहे, हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे. व हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.